तू मोठा होऊन काय करणारस? तर कोणी म्हणेल मी डॉक्टर होणार, मी वकील होणार, तर कोणी म्हणेल मी पिक्चर मध्ये काम करणार, पण असं कोणी म्हणणार नाही की मी शेतकरी होणार। मी शेतकरी होणार कारण आज कुणालाही कष्टाची कामे नको, सर्वांना काम कमी आणि दाम जादा हवं। भलं मोठं शिक्षण घेऊन कुणाला शेतात काम करायला आवडलो? अरे पण विसरू नका त्या शेतकऱ्याला जो शेतात राब राब राबतो, म्हणून तर आपण पोटभर अन्न खाऊ शकतो। जर आपल्याला पोटभर अन्न खायला मिळालं नसेल तर आपण कसं होणार कसं होणार डॉक्टर, कसं होणार वकील? पटतं ना तुम्हाला माझं म्हणणं? आज आपल्या देशातील तरुणांच्या ओठावर कोणतं गीत आहे हो? ए आतिक या खंडाला शांताबाई, मग तुम्ही सांगा कसं कळणार त्या तरुणांना शेतकऱ्याची खरी किंमत, कष्टाची खरी किंमत? हिरव्या मळ्याचं स्वप्न उराशी बाळगायचं, काळी काबीने पाषाण तक्रार देत वीर खोदायची आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघायचं। शेतकरी आपल्या कोवळ्या बैलजोडी सोबत शेतभर कष्ट उपसतो, रानबुंदा काढून रान काळभोर करतो, निसर्गाच्या कोपाने हातभर झालेले शेतकरी काय म्हणतो? हे जीणे असे आमचे बैलावाने राबावे, हे जीणे असे आमचे बैलावाने राबावे, लागता भूक पोटाला मातीचे घास गिळावे, लागता भूक पोटाला मातीचे घास गिळावे, कंठाला कोरड पडता, कंठाला कोरड पडता अश्रूचे पाणी प्यावे, कंठाला कोरड पडता अश्रूचे पाणी प्यावे, जगण्यासाठी किती जगता जगता मरावे, जगण्यासाठी किती जगता जगता मरावे। मित्र हो, जो शेतकरी आज रानात कावड कष्ट करतो, स्वतः माल उत्पन्न करून सुद्धा त्याला उपाशी द्यावे लागते। आज आपल्या देशातील उद्योगपतींचा उदरनिर्वाह नोटांवरती व लोखंडावरती होत नाही, तर त्यालाही माझ्या शेतकरी बापाने केलेल्या अन्नधान्यावर जगावे लागते। माझा शेतकरी बाप अन्न धान्याची निर्मिती करतो, लोकांचे भरण पोषण करतो, पण माझ्या शेतकरी बापाची हयात मात्र भाकरीचा चंद्र उडकण्यातच बरबाद होते। अहो संपूर्ण देशाला जगवण्याचं काम करतो तो मात्र उपाशीच राहतो ना, म्हणून म्हणते अरे लाचार होऊन मरतोस काय, संघर्ष तुला करायचाय, अरे लाचार होऊन मरतोस काय, संघर्ष तुला करायचाय, कष्ट करतोस रे तू शेतात, कष्ट करतोस रे तू शेतात, दाम तुला मिळवायचाय, दाम तुला मिळवायचाय, काळ्या मातीत मिसळणाऱ्या घामाचा, काळ्या मातीत मिसळणाऱ्या घामाचा मोबदला तुला घ्यायचाय, मोबदला तुला घ्यायचाय। खरंच मित्रांनो, शेतकऱ्याची ही उपासमार बघितल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही, म्हणून म्हणते मी शेतकरी होणार, मी शेतकरी होणार। एका जमीनदाराच्या शेताच्या शेजारी एका गरीब शेतकऱ्याची शेती होती। एका दिवशी सकाळी सकाळी तो शेतकरी उसाला पाणी देत होता, तर शेतकऱ्या जमीनदाराचा मुलगा बांधावरून शाळेला जात होता, त्याला तो दिसला आणि तो त्या शेतकऱ्याजवळ गेला आणि म्हणाला काका तुम्ही एवढ्या शरीराने उसाला पाणी का देतात? तेव्हा तो शेतकरी म्हणाला उसाला पाणी का देतात, या उसाचा पाला चिरून तुमच्या अंगावर जखमा होतील, तुम्ही शर्ट का नाही वापरत? तेव्हा तो शेतकरी म्हणाला अरे राजा या शरीरावरचा जखमा काय आज उद्या भरून येतील, पण माझ्याजवळ हा एकच शर्ट आहे, तो जर फाटला तर मी उद्या काय वापरू? अशा प्रकारे कित्येक शेतकरी आज हालाकीचे जीवन जगत आहेत, परिणामी कित्येक शेतकरी आज आत्महत्या सुद्धा करत आहेत। कधी थांबणार हो हे सगळं, कधी थांबणार? आजपर्यंत कोणी थांबू शकलं नाही। घरात मुलीचं लग्न झालं, घरात होतं नव्हतं तेवढं संपलं, म्हणून कर्ज काढलं, हाती आलेलं पीक सुद्धा पुरात वाहून गेलं, गुडघ्या माळावरचं गुडघ्या एवढं पीक सुद्धा वीज बिल थकीत झालं म्हणून वीज बोर्डवाल्या लोकांनी सर्व काही काढून नेलं। मग आम्ही दाद कुणाला मागायचे हो? आम्ही दाद कुणाला मागायचे? आणि दाद मिळतं तरी काय? आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला दाद मिळाले नाही, म्हणून म्हणते आम्ही जन्मलो या मातीत किती होणार ग माती, आम्ही जन्मलो या मातीत किती होणार ग माती, खापराच्या दिव्यांमध्ये कधी पेटणार वाती, खापराच्या दिव्यांमध्ये कधी पेटणार वाती, दाने भरत आकांक्षात येती हुशार पाखर, दाने भरत आकांक्षात येती हुशार पाखर, भर हंगामात होई आम्हा पारखा भाकर, भर हंगामात होई आम्हा पारखा भाकर, भाकर ज्याच्यावर आपलं पूर्ण जीवन अवलंबून असतं कधी थांबणार हो त्याच्या व्यथा, वर्षानुवर्ष हे असंच चालू आहे, कुठेतरी थांबायला हवं, म्हणून म्हणते मी शेतकरी होणार, मी शेतकरी होणार। एकदा तरी जाऊन पाहावे तर शेतकऱ्याच्या शेतात, शेतकऱ्याचे जीवन जगल्याशिवाय कशा कळणार हो त्याचा, कसा कळणार त्याचा त्रास, कशा कळणार हो त्याच्या वेदना। परंतु मला वाटते एक सुशिक्षित शिकलेला तरुण या शेतीच्या उदयात तंत्रज्ञानावर आत्मसात करून नक्कीच यावर तोडगा काढू शकतो, म्हणून म्हणते मी शेतकरी होणार, मी शेतकरी शेतकरी होणार। शेवटी कुणीतरी हा पुढाकार घ्यायलाच हवा ना, तरच हे शक्य होईल। जय जवान जय किसान।